मार्शल्स येथे रत्नत्रय शैक्षणिक संकुलमध्ये बाजार दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीच्या रत्नत्रय इंग्लिश मीडियम व कनिष्ठ महाविद्यालय मांडवेमध्ये बाजार दिवस उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर व्हाईस चेअरमन माननीय श्री मिलिंददा कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते या बाजार दिवसाचं उद्घाटन करण्यात आलं. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनंतलाल दोषी, संस्थापक रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर हे होते. याप्रसंगी सदस्य माननीय श्री मुख्याध्यापक दैवत वाघमोळे सर, पर्यवेक्षक माननीय श्री सतीश हांगे सर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक उपस्थित होते. या बाजारात 210 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकूण 88 दुकाने लावली होती. यामध्ये भाजीपाला, फळे, जनरल स्टोअर्स, बेर, सुगंधी दूध, चहा, कॉफी, पाणीपुरी, झुणका भाकरी, ज्वारी हुरडा, ज्यूस सेंटर, सर्व घरगुती पदार्थ आणि मोबाईल सेंटर यांचा समावेश होता. या उपक्रमाचे पंचक्रोशीतील सर्व पालकवर्ग व नागरिकातून कौतुक होत आहे. गेली 3-4 वर्षापासून आपण हा बाजार भरतो आहे. बाजार भरवताना विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानाबरोबर म्हणजे आपण कुठली गोष्ट केवढ्याला खरेदी केली, केवढ्याला विकली, ह्यामध्ये नफा किती मिळतो आहे, तोटा किती होतो आहे, असा उद्देश असून आप ग्राहकाशी बोलताना काय रीतीने आपण बोलावं लागतं, काय रीतीने त्याचा रिस्पॉन्स घ्यावा लागतो, काय पद्धतीने तोडद्या लागते, किंवा ह्या मार्केटमध्ये असताना काय चालतं आहे, काय विकलं पाहिजे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे, एक सर्वांनाच नोकरी मिळते असं काय नाही, मग कोणत्या पद्धतीने व्यवसाय करून आपण आपल्या स्वतःच्या पायावर मोठं व्हावं, ह्या दृष्टीतून हा रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीने हा बाजार भरवला आहे. आणि ह्या बाजारामध्ये आज जवळजवळ 153 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये भाजीपाला असेल, फ्रूट स्टॉल असतील, खाण्यापासून अगदी भजी, वडापाव, डॉसी, झुणका भाकर, ज्यूस, दूध, दही सगळे स्टॉल लावले होते.